नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण RBI ऑफिस अटेंडंटच्यासाठी काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत, जे की तुमच्या परीक्षेसाठी खूपच महत्त्वाचे राहणार आहेत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि अजून तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब नक्की करून घ्या, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा. आणि जर तुम्हाला PDF आणि वेगवेगळे स्टडी मटेरियल पाहिजे असेल तर आपला YBD अकॅडमी हा टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करा. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे, त्याच्यातून तुम्हाला नक्कीच परीक्षेसाठी फायदा होणार आहे. चला तर मित्रांनो, प्रश्नांना सुरुवात करूया. या ठिकाणी 32 नंबरचा प्रश्न आहे. मागचे प्रश्न आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत. नद्यांचा देश कोणत्या देशाला म्हणतात? कोणत्या देशाला नद्यांचा देश असे म्हटले जाते? तुमच्या समोर 4 पर्याय दिलेले आहेत. तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक ए. क्रमांक एक म्हणजे बांगलादेशला नद्यांचा देश असे म्हटले जाते. महत्वाचा प्रश्न आहे. या ठिकाणी 33 नंबरचा प्रश्न आहे. कोणत्या बँकेने प्रथम बायोमेट्रिक ATM स्थापित केले? कोणत्या बँकेने केलेले आहे प्रथम बायोमेट्रिक ATM स्थापित? तुमच्या समोर 4 पर्याय दिलेले आहेत. जर उत्तर माहीत असेलच कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगायचं आहे. तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक बी. क्रमांक बी म्हणजे पंजाब नॅशनल बँकेने प्रथम बायोमेट्रिक ATM प्रस्थापित केलेले आहे किंवा स्थापन केलेले आहे. या ठिकाणी 34 नंबरचा प्रश्न आहे. कोणत्या बँकेस 2016 साठी सर्वोत्कृष्ट लघु बँक घोषित केले गेले आहे? कोणत्या बँकेला? तुमच्या समोर 4 पर्याय दिलेले आहेत. तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक सी. करुण वैश्य बँकेला घोषित केलेले आहे. महत्वाचा प्रश्न आहे. या ठिकाणी 35 नंबरचा प्रश्न आहे. मिनी लॉन्ड्रिंग म्हणजे काय? मिनी लॉन्ड्रिंग म्हणजे काय? तुमच्या समोर 4 पर्याय दिलेले आहेत. तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक सी. क्रमांक सी म्हणजे बेकायदेशीरपणे मिळालेले पैसे मिनी लॉन्ड्रिंग होय. महत्वाचा प्रश्न आहे. या ठिकाणी 36 नंबरचा प्रश्न आहे. मुदत व आवर्ती ठेवी म्हणजे काय? तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक टी. मागणीनुसार परत मिळू शकेल असे याला आपण मुदत व आवर्ती ठेवी असे म्हटले जाते. मागणी करील तेव्हा परत मिळू शकेल त्याला मुदत व आवर्ती ठेवी असे म्हटले जाते. महत्वाचा प्रश्न आहे. या ठिकाणी बघूया आपण 37 नंबरचा प्रश्न. आपल्या देशात महागाई नियंत्रण करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक खालीलपैकी कोणते उपाय करते? कोणते उपाय करते? तुमच्या समोर 4 पर्याय दिलेले आहेत. तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक ए. क्रमांक एक म्हणजे रोपो रिव्हर्स रेपो दर वाढविणे हे काम RBI करत असते. महत्वाचा प्रश्न आहे. या ठिकाणी 38 नंबरचा प्रश्न आहे. लक्झरी वस्तूंच्या खरेदीसाठी बँक कोणत्या प्रकारचे कर्ज देते? कोणत्या प्रकारचे कर्ज देते? तुमच्या समोर 4 पर्याय दिलेले आहेत. तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक सी. क्रमांक सी म्हणजे टिकाऊ ग्राहक वस्तूंसाठी कर्ज देते. महत्वाचा प्रश्न आहे. या ठिकाणी 39 नंबरचा प्रश्न आहे. बचत बँकेचे देय व्याज कोण नियंत्रित करते? कोण नियंत्रित करते? तुमच्या समोर 4 पर्याय दिलेले आहेत. उत्तर माहीत असल्यास कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक बी. क्रमांक बी म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँक नियंत्रित करते. महत्वाचा असा प्रश्न आहे. या ठिकाणी 40 नंबरचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या कार्डामध्ये बँकेची जास्त क्रेडिट जोखीम आहे? कोणत्या कार्डामध्ये जास्त क्रेडिट जोखीम आहे? तुमच्या समोर 4 पर्याय दिलेले आहेत. उत्तर माहीत असल्यास कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक बी. क्रेडिट कार्डमध्ये बँकेची जास्त क्रेडिट जोखीम आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवायचे आहे. या ठिकाणी 41 नंबरचा प्रश्न आहे. क्रेडिट कार्ड असोसिएशन खालीलपैकी कोणता आहे? कोणता आहे क्रेडिट कार्ड असोसिएशन? तुमच्यासमोर 4 पर्याय दिलेले आहेत. तर मास्टर कार्ड असोसिएशन आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवायचा आहे. या ठिकाणी 42 नंबरचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणते इलेक्ट्रॉनिक बँकिंग वितरण चॅनेल नाही? कोणते नाही? तुमच्यासमोर 4 पर्याय दिलेले आहेत. तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक सी. मोबाईल व्हॅन हे मोबाईल बँकिंग वितरण चॅनेल नाही. महत्त्वाचा प्रश्न आहे. या ठिकाणी 43 नंबरचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणती संस्था कर्जदारांना कर्जाची पार्श्वभूमी प्रदान करते? कोणती संस्था प्रदान करते? तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक ए. CIBIL ही संस्था प्रदान करते कर्जाची पार्श्वभूमी. लक्षात ठेवायचा आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. या ठिकाणी 44 नंबरचा प्रश्न आहे. ताऱ्यांचा रंग कशावर अवलंबून असतो? कशावर अवलंबून असतो ताऱ्यांचा रंग? तुमच्यासमोर 4 पर्याय दिलेले आहेत. तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक सी. क्रमांक सी म्हणजे तापमानावर अवलंबून असतो ताऱ्यांचा रंग. महत्त्वाचा प्रश्न आहे. या ठिकाणी 46 नंबरचा प्रश्न आहे. ऑप्टिकल फायबर कोणत्या तत्वावर कार्य करते? कोणत्या तत्वावर कार्य करते ऑप्टिकल फायबर? तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक बी. पूर्ण अंतर्गत प्रतिबिंबावर कार्य करत असते ऑप्टिकल फायबर. महत्त्वाचा प्रश्न आहे. या ठिकाणी 47 नंबरचा प्रश्न आहे. इंटरनेट तंत्रज्ञानाच्या प्रारंभी इंटरनेट पृष्ठे तयार करण्यासाठी कोणती भाषा वापरली जात होती? कोणती भाषा वापरली जात होती? तुमच्यासमोर 4 पर्याय दिलेले आहेत. तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक सी. क्रमांक सी म्हणजे HTML ही भाषा वापरली जात होती. महत्त्वाचा प्रश्न आहे. या ठिकाणी 48 नंबरचा प्रश्न आहे. कोणता हार्मोन सोडल्यामुळे हृदयाची गती वाढते आणि उत्तेजना अनुभव जाणवतो? तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक ए. एड्रिनलिन. एड्रिनलिन हा हार्मोन सोडल्यामुळे हृदयाची गती वाढते. महत्त्वाचा प्रश्न
आहे. ठिकाणी 49 नंबरचा प्रश्न आहे, बिरसा मुंडा कोणत्या राज्यात ब्रिटिश सरकारच्या विरोधात काम करत होता? कोणत्या राज्यामध्ये? तुमच्या समोर चार पर्याय दिलेले आहेत. तर या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. पर्याय क्रमांक बी मध्ये छोटा नागपूरमध्ये हे कार्य करत होते. महत्त्वाचा प्रश्न आहे बिरसा मुंडा. या ठिकाणी 50 नंबरचा प्रश्न आहे, युनियनचा कायदा कोणत्या वर्षी पास झाला? कोणत्या वर्षी पास झालेला आहे युनियनचा कायदा? तुमच्या समोर चार पर्याय दिलेले आहेत. तर या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. पर्याय क्रमांक बी मध्ये 1707 मध्ये युनियनचा कायदा पास झालेला आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. या ठिकाणी 51 नंबरचा प्रश्न आहे, विल्यम प्रथम शासक म्हणून कोठे होता? कोठे होता हा शासक? तुमच्या समोर चार पर्याय दिलेले आहेत. तर या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, प्रशा येथे हा शासक होता. महत्त्वाचा प्रश्न आहे. या ठिकाणी 52 नंबरचा प्रश्न आहे, मेझिनी कोणत्या संस्थेशी संबंधित होते? कोणत्या संस्थेशी संबंधित होते मेझिनी? तुमच्या समोर चार पर्याय आहेत. तर या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कार्बोनरी या संस्थेशी संबंधित होते मेझिनी. लक्षात ठेवायचं आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. 53 नंबरचा प्रश्न आहे, कोणत्या देशाला युरोपचा रुग्ण म्हणतात? कोणत्या देशाला यापैकी युरोपचा रुग्ण असे म्हटले जाते? तर या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पर्याय क्रमांक ए म्हणजे तुर्की. तुर्की या देशाला युरोपचा रुग्ण असे म्हटले जाते. या ठिकाणी 54 नंबरचा प्रश्न आहे, जार वेरिन ही संस्था कोणाची होती? कोणाची संस्था होती? तुमच्या समोर चार पर्याय दिलेले आहेत. तर या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, व्यापारांची संस्था होती जार वेरिन. महत्त्वाचा प्रश्न आहे. या ठिकाणी 55 नंबरचा प्रश्न आहे, जर्मनीचे एकीकरण कोणत्या युद्धानंतर झाले? कोणत्या युद्धानंतर झालेले आहे जर्मनीचे एकीकरण? तर या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. पर्याय क्रमांक सी म्हणजे सिडनची लढाईनंतर जर्मनीचे एकीकरण झालेले आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. या ठिकाणी 56 नंबरचा प्रश्न आहे, बोल्शेविक क्रांती कधी झाली? कधी झालेली आहे बोल्शेविक क्रांती? तुमच्यासमोर चार पर्याय दिलेले आहेत. तर या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक एक. पर्याय क्रमांक एक म्हणजे नोव्हेंबर 1917 बोल्शेविक क्रांती झालेली आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. या ठिकाणी 57 नंबरचा प्रश्न आहे, रसपुतीन कोण होते? यापैकी कोण होते रसपुतीन? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, भ्रष्ट पादरी होते रसपुतीन. महत्त्वाचा प्रश्न आहे. या ठिकाणी 58 नंबरचा प्रश्न आहे, एप्रिलचा प्रबंध कोणी तयार केला? कोणी तयार केलेला आहे एप्रिलचा प्रबंध? तुमच्यासमोर चार पर्याय आहेत. तर या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, लेनिन याने एप्रिलचा प्रबंध तयार केलेला आहे. या ठिकाणी 59 नंबरचा प्रश्न आहे, मारियन कोणत्या देशाच्या राष्ट्रवादाचे प्रतीक होते? मारियन कोणत्या देशाच्या राष्ट्रवादाचे प्रतीक होते? तर या ठिकाणी उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, फ्रान्स देशाच्या राष्ट्रवादाचे प्रतीक होते मारियन. महत्त्वाचा प्रश्न आहे. या ठिकाणी 60 नंबरचा प्रश्न आहे, केंद्र सरकारचे उदाहरण कोणते आहे? तुमच्यासमोर चार पर्याय दिलेले आहेत. तर या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. पर्याय क्रमांक बी अमेरिका हे केंद्र सरकारचे उदाहरण आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. 61 नंबरचा प्रश्न आहे, संयुक्त जनता पार्टीची स्थापना कधी झालेली आहे संयुक्त जनता पार्टीची स्थापना? तर या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 1999 संयुक्त जनता पार्टीची स्थापना झालेली आहे. या ठिकाणी 62 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते ग्राहक उद्योग आहे? यापैकी कोणते ग्राहक उद्योग आहे? तुमच्यासमोर चार पर्याय दिलेले आहेत. तर या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सिमेंट हे ग्राहक उद्योग आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. या ठिकाणी बघूया आपण 63 नंबरचा प्रश्न, कोणत्या क्षेत्राला द्वितीय क्षेत्र म्हणतात? कोणत्या यापैकी कोणत्या क्षेत्राला द्वितीय क्षेत्र म्हटले जाते? तर या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, उद्योग या क्षेत्राला द्वितीय क्षेत्र असे म्हटले जाते. महत्त्वाचा प्रश्न आहे. 64 नंबरचा प्रश्न आहे, कम्युनिस्ट जाहीरनामा कोणत्या वर्षी प्रकाशित झालेला आहे? तर या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. पर्याय क्रमांक बी म्हणजे 1848 मध्ये कम्युनिस्ट जाहीरनामा प्रसिद्ध झालेला आहे किंवा प्रकाशित झालेला आहे. 65 नंबरचा प्रश्न आहे, इटली आणि जर्मनीच्या एकीकरणाच्या विरोधात खालीलपैकी कोणता देश होता? कोणता देश होता इटली आणि जर्मनीच्या एकीकरणामध्ये, त्याच्या विरोधामध्ये कोणता देश होता? तर या ठिकाणी उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. सर्वांना उत्तर या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे RBI अटेंडंटच्या संपूर्ण तयारीसाठी. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. चला तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.